पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा या कार्यक्रमाला इथं अभिनंदित उपस्थित असलेले आपल्या पुणेचे पालकमंत्री माननीय गिरीश आमदार गिरीश बापट साहेब, आपल्या पुण्याच्या महापौर माननीय मुक्ताताई टिळक वहिनी, या व्यासपीठावर आवर्जून इथं उपस्थित असलेले पैलवान दीना नरसिंह, पैलवान राम सारंग, अनेक तिन्ही जिनी आपलं प्राविण्य मिळवलं आहे ते सर्व पैलवान मंडळी सगळे, ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं, ते आमचे मित्र माननीय मुरलीधर भोळ, पुणा महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका विरोधी पक्षनेते व इथं उपस्थित असलेले सर्व कुस्तीवर प्रेम करणारे सर्व बंधुभगिनी, मुरलीधर मनोहर भोळांचा मला फोन आला होता की आपण या कार्यक्रमाला यावं आणि मी कुठलाही कार्यक्रम असला तर शक्यतो विचार करतो केव्हा जायचं काय जायचं, पण कुस्तीचा विषय आला की राजेश्री छत्रपती शाहू महाराज आणि कुस्तीची एक वेगळी रिलेशन आहे, एक वेगळे संबंध आहे आणि म्हणून मी होकार दिला आणि हा कार्यक्रम इथं आल्यानंतर किंवा एक कुस्तीचं क्रीडा संकुल पाहिल्यानंतर मी इतकं मनापासून भारावून गेलो की आजपर्यंतच्या सगळ्या कुस्तीच्या स्पर्धा मी ज्या पाहिले त्यामध्ये एवढं हायटेक मैदान मी आजपर्यंत तेव्हाच पाहिलं नाही आहे. म्हणून मी मुरलीधर मोहोळ आणि पुणे महानगरपालिकेचं मनापासून कौतुक करतो. खऱ्या अर्थाने कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे पण आता पुणा ही कुस्तीची पंढरी असं व्हायला असं म्हणतं सगळ्यात चुकीचं होणार. चांगल्या कामासाठी कुठली पुढाकार घेताना निश्चित आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला गिरीश बापटजींना एवढीच विनंती करायची आहे की खरी कुस्ती ही काशाबाग जाधव जे साताऱ्याचे होते आणि पहिलं आपल्याला जे मेडल मिळालं आपल्या ऑलिम्पिक्समध्ये ते त्यांच्या माध्यमातून मिळालं. आपण त्यांना साधं पद्मश्री सुद्धा देऊ शकलो नाहीये आणि म्हणून आपण सर्वांनी मग मुख्यमंत्री असतील आपण असाल मी स्वतः असेल यावेळी मी सुद्धा प्रयत्न केला आणि फार शेवटच्या टप्प्यात आम्ही गेलो पण पुढच्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून आशाबा जाधवांसाठी तर आपण पद्मश्री आपण मिळून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया अशा या प्रसंगीने आपल्याला सगळ्यांना विनंती करू इच्छितो. आणि परत एकदा त्या भाषण करण्यापेक्षा मी मनापासून मुरली आहे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बापोरांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन सुद्धा व्यक्त करतो की आपण एक इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धा पुण्यासारख्या ठिकाणी आपण आणलेली आहे. महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे पहिल्यांदा तगडे होतेच पण तुर्कीचे सुद्धा पहिल्यांदा मी बघितलं सुद्धा नंतर एक वेगळी कुस्तीची स्पर्धा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देऊन असंच प्रेम याच्या पुढे आमच्या छत्रपती घराणं ठेवा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.